15 जानेवारी हा दिन महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून मी या ठिकाणी घोषित करतो. जे अनेक वर्षापासून जे 1 लाख रुपये आहेत ते 3 लाख करायला पाहिजे आणि 3 लाखाचे 5 लाख करायला पाहिजे. तिजोरीची चावी तर तुमच्याकडेच आहे आणि म्हणून 3 लाख आणि 5 लाख देखील या ठिकाणी पुरस्काराची रक्कम जी आहे याची घोषणा या ठिकाणी करतो. जी खाशाबा जाधव आपले जसं ज्ञानचंद यांच्या जन्मदिवसाचं राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो आणि महाराष्ट्रातल्या मातीतला सुपुत्र ऑलिम्पिक वीर सन्माननीय स्वर्गीय खाशाबा जाधव ज्यांनी 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं वैयक्तिक पदक मिळवलं त्यांचा जन्मदिन 15 जानेवारी आहे. आणि 15 जानेवारी 1925 हा दिन महाराष्ट्र राज्याचा राज्य क्रीडा दिन म्हणून मी या ठिकाणी घोषित करतो. याचा सार्थ अभिमान आहे आपल्याला आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन देखील करतो. ही जनतेच्या मनातली भावना आहे, खेळाडूंच्या मनातली भावना आहे. शेवटी हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे, खेळाडूंचं आहे. ज्यांनी योगदान दिलं त्यांचं आहे, सगळ्यांचं आहे आणि म्हणून त्यांचा नितांत आदर या राज्य सरकारला आहे आणि म्हणूनच हा निर्णय देखील आपण घेतो त्याचं एक प्रेरणा ऊर्जा या खेळाडूंना देखील नक्की मिळेल. त्याचबरोबर मगाशी अजितदादा आपले उपमुख्यमंत्री म्हणाले की जे खेळाडू इतर पुरस्काराकरिता जे अनेक वर्षापासून जे 1 लाख रुपये आहेत ते 3 लाख करायला पाहिजे आणि 3 लाखाचे 5 लाख करायला पाहिजे. तिजोरीची चावी तर तुमच्याकडेच आहे आणि त्यामुळे अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आपण तिजोरीतून किती बाहेर काढले तरी ते कमी होणार नाहीत, आपले वाढतच जातील आणि म्हणून 3 लाख आणि 5 लाख देखील या ठिकाणी पुरस्काराची रक्कम जी आहे याची घोषणा या ठिकाणी करतो. आणि पुन्हा एकदा मी एवढंच सांगतो, आपल्या महाराष्ट्राचा नावलौकिक असाच आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील, राष्ट्रीय पातळीवर तर आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील असाच फडकवत ठेवूया असं आवाहन मी सर्व खेळाडूंना करतो. आणि संजय आपल्याला एवढंच सांगतो, जेव्हा गिरीश महाजन मला जे काही सांगायचे खेळाडूंच्या बाबतीत खेळाच्या बाबतीत तेव्हा सरकार मुख्यमंत्री म्हणून 1 मिनिट पण मी वेळ लावत नव्हतो, तात्काळ त्याला मान्यता आपण देत होतो. असंच आपण देखील काम करा, खेळाडूंच्या पाठीशी उभे राहा, यांना प्रोत्साहन द्या एवढंच आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे. पुन्हा एकदा सर्व ज्यांचा आज शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरव होतोय त्या सर्व गौरव मूर्तींचं मी पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.